ठेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने पवना नदीत केजूदेवी बंधाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. यामध्ये झाडाची खोडे, लाकडाची मूर्ती आणि जलपर्णीमुळे दुर्गंधी पसरलेला परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. ठेरगाव सोशल फाउंडेशनच्या स्वच्छता सुंदरता जागरूकता या मोहिमेअंतर्गत ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. मागील एक आठवड्यापासून ठेरगाव येथील केजूदेवी बंधाऱ्यात दुर्गंधी पसरल्याच्या तक्रारी ठेरगाव सोशल फाउंडेशनकडे येत होत्या. फाउंडेशनच्या सदस्यांनी बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत असे निदर्शनास आले, पावसात वाहून आलेली खोडे, मूर्तीची सांगाडे बंधाऱ्याच्या मोऱ्यांवर अडकली आहेत, त्यालाच लागून जलपर्णी वाढत आहे, त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. ठेरगाव सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी पवना नदी स्वच्छता मोहीम राबवली. बंधाऱ्यात अडकलेली खोडे, मूर्ती, जलपर्णी बाजूला काढली. जलपर्णी वाढल्यामुळे एक बेट नदीमध्ये तयार झाले होते. ते बेट सदस्यांनी उद्ध्वस्त करून टाकले. घाण अडकल्यामुळे बंधाऱ्याची काही दरवाजे बंद झाली होती. बंद झालेली दरवाजे पूर्ववत करण्यात आली आहेत.